हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला एका एकदम वेगळ्या ठिकाणी आणलेला आहे। तर आज मी कुठे आलेली आहे तुम्हाला सांगते। हा जो माझ्या मागे रोड दिसतो आहे, हा आहे कसपटी वस्ते रोड। तर साधारणतः युरोस्कूलच्या जवळ, युरोस्कूलपासून तुम्ही जर थोडंसं पुढे आला आहे तर तिथेच एक तुम्हाला वेगळं शॉप बघायला मिळणार आहे। आणि त्या शॉपचं नाव आहे आदिश, आदिश नाव आहे। हे बघा, रोड बघा तुम्ही, एक्झॅक्ट रोडच्या बाजूला शॉप आहे। हे एक्झॅक्ट रोडच्या साईडला शॉप आहे। तर तुम्ही मला म्हणाल की मी इकडे तुम्हाला आज काय दाखवणार आहे, तर झिरो वेस्ट ऑर्गॅनिक असं या शॉपची स्पेशालिटी आहे। आणि एक्झॅक्ट आतमध्ये काय आहे खरंच सरप्राइझिंग आहे आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ न स्किप न करता बघा, विच इज व्हेरी हेल्पफुल। आणि जे लोक डायट कॉन्शियस आहे त्यांच्यासाठी तर हा स्पेशल व्हिडिओ म्हटलं तरी चालेल। तर एक्झॅक्ट आपल्याला या शॉपमध्ये काय बघायचं आहे, चला तर बघूयात काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे ते आतमध्ये जाऊनच कळेल। चलो फ्रेंड्स, तर आतमध्ये बघूयात काय काय आहे। सो फ्रेंड्स, तुम्हाला समोर दिसतं आहे झिरो वेस्ट ऑर्गॅनिक स्टोअर। म्हणजे ॲक्च्युली हे असं स्टोअर तर मी फर्स्ट टाईमच बघतीये आणि मला ही कन्सेप्ट खूप वेगळी वाटली। तर म्हटलं मग माझ्या व्ह्युअर्सला ह्याच्यापासून लांब कसं काय ठेवायचं, म्हणून स्पेशली मी आज तुम्हाला घेऊन चाललेले आहे। तर ह्यांची टॅगलाईन बघा, नो प्लास्टिक फंटास्टिक। तर एक्झॅक्ट आता या शॉपमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे हे खरंच सरप्राइझिंगच आहे। चला तर बघूया आतमध्ये काय काय बघतो आहे, बघूयात चला। सो फ्रेंड्स, मी तुम्हाला सर्वात प्रथम एक व्ह्यू दाखवून देते। ॲक्च्युली हे शॉपसुद्धा खूप छान बनवलेलं आहे, तुम्ही बघा, आलं की एकदम छान वाटतं। इथे खूप सुंदर अशा ह्या वेताच्या टोपल्या आहेत ज्या लेडीजला किचनमध्ये खरंच खूप उपयोगी येतात, खूप सुंदर आहेत या। त्याचप्रमाणे तुम्हाला इथे मातीची भांडीसुद्धा बघायला मिळतील। तर आता स्पेशली मी तुम्हाला काय दाखवायला आणलं आहे ते बघून घेऊयात सर्वात प्रथम। तर इकडे जे पण आपण काय बघणार आहोत या सर्व ऑर्गॅनिक गोष्टी आहेत। तर त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण सुरुवात करूयात सोप्सपासून। तर इथे हे सोप्स आहेत, असे तुम्हाला हे हँडमेड सोप्स इथे मिळतील, तुम्ही बघू शकता। आणि हे ऑर्गॅनिक आहेत, विच इज नॉट हार्मफुल फॉर आवर स्किन। इथे खूप प्रकारचे सोप आहेत। सँडल सोप आहे, त्यानंतर हा आहे कुकुंबर सोप, असे बरेच प्रकार आहेत। सर्व तर काही मी दाखवणार नाही आहे, तुम्ही इथे एकदा व्हिजिट करा म्हणजे तुम्हाला एकदम शांतपणे बघता येतील कुठल्या कुठल्या व्हरायटीज आहेत। त्यानंतर रोज वॉटर वगैरे सुद्धा आहे। इथे खाली व्हेरियस टाइप्स ऑफ सॉल्ट तुम्हाला बघायला मिळतील, वाईल्ड सॉल्ट। सर्व सॉल्ट मी तुम्हाला दाखवते, वन बाय वन तुम्ही बघून घ्या। रोजमेरी लेमन सॉल्ट, आफ्टर दॅट इथे एक हिलिंग सॉल्ट आहे, असे बऱ्याच प्रकारचे सॉल्ट आहेत। क्लिन्झिंग बाथ सॉल्ट, असे व्हेरियस टाईप्स ऑफ सॉल्ट तुम्हाला इथे बघायला मिळतील। इथे आहेत ज्युसेस, तर खूप व्हरायटी ऑफ ज्युसेस आहेत।
वेरियस टाइप्स ऑफ सीड्स तुम्हाला कॉफी बीन्स इथे मिळतील, त्याचप्रमाणे मिक्स सीड्स मिळतील। कॉफी बीन्स तुम्ही बघू शकता, प्लम शुगर आहे, कॉफी पावडर आहे, त्यानंतर पिकल्स, वेरियस टाइप्स ऑफ पिकल्स, टॅमरिन चटणी, लेमन स्प्रेड, रॉ मँगो पिकल, आवला पिकल, असे बरेच टाईपचे पिकल्स आहेत। खाली हे सीड्स आहेत, इथे आपण बघतोय वॉटरमेलन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, असे ऑल टाइप्स ऑफ सीड्स तुम्हाला इथे बघायला मिळतील। तर हे जे सीड्स आहेत ना, हे आपल्या मुलांसाठी, फक्त मुलांसाठीच असं नाही म्हणता येणार, आपल्यासाठी सुद्धा खूप हेल्थवाईज चांगले आहेत। तुम्ही ॲक्च्युली, मी माझ्या मुलांना सुद्धा हे सीड्स मिक्स करून एका वाटीमध्ये खायला देत असते रोज। हे सीड्स आपलं खाणं होत नाही, आपली मुलं जनरली आजकाल चिप्स आणि केक बिस्किट हे खाण्यामध्ये खूप इंटरेस्टेड असतात, पण ॲक्च्युली आपण या गोष्टी त्यांना द्यायला पाहिजे नाहीत, विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर देम। इथे आहेत नट्स, इथे आपण बघू शकतो वेगळ्या वेगळ्या टाईपचे मसालेच, तर यामध्ये चाट मसाला, पुलाव मसाला, असे अनेक प्रकारचे मसाले आहेत, आणि हे सर्व ऑर्गॅनिक आहे, सर्व गोष्टी ऑर्गॅनिक आहे। आणि आता खाली एक स्पेशल गोष्ट मी तुम्हाला दाखवते, तर हे आहे टी, ऑर्गॅनिक टीज। तर यामध्ये वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत, जसं की हे आहे जास्मिन टी, लॅव्हेंडर ट्री टी, हिबिस्कस ट्री, विच इज ॲक्च्युली व्हेरी हेल्पफुल फॉर अस। आपण जो चहा पितो ना, त्याच्यापेक्षा हा चहा घेणं आपल्या हेल्थसाठी खूपच फायदेशीर आहे। खरं जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत ना, त्यांना या गोष्टी मला स्पेशली काही सांगायची गरज लागणारच नाही आहे। आपल्या सकाळची सुरुवात खरं तर याच चहाने करायला हवी आपल्याला। त्यानंतर इथे बघा, तुम्हाला सर्व कडधान्य दिसतात आणि हे सर्व ऑर्गॅनिक आहेत। तुम्ही आतमध्ये बघू शकता, ह्यांना टिकून ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची पावडर इथे वापरलेली गेलेली नाही आहे। अगदी म्हणजे आपली आजी जशी टिकवायची ना, तसं आतमध्ये तुम्हाला दिसत असेल, इथे मी दाखवते की याच्यामध्ये लिंबाचा पाला टाकलेला आहे। लिंबाचा पाला टाकला की कडधान्य बऱ्याच वेळेला खराब होत नाहीत, आणि तीच पद्धत इथे वापरली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता, म्हणजे फक्त ऑर्गॅनिक म्हणण्यासाठी नाही आहे, तर ॲक्च्युली ती पद्धत हे लोक वापरत आहेत, की जे खरंच मला खूप आवडलेलं आहे। आणि हे मी खास तुमच्यासाठी आज दाखवते की तुम्ही हे मिस नाही करायला पाहिजे। हे अशा प्रकारचे स्टोर्स आपल्या एरियामध्ये खरंच खूप कमी आहेत, सो मला हे खूप आवडलेलं आहे। इकडे तुम्हाला बघायला मिळेल, हे आहे कोल्ड प्रेस ऑइल, सर्व कोल्ड प्रेस ऑइल आहेत इथे, तर बघून घ्या तुम्ही। हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे, पण मी सर्व अगदी बारकाईने दाखवण्याचा प्रयत्न करते। व्हिडिओची साईज थोडीशी मोठी होईल, पण इथे काय काय आहे हे अगदी मी तुम्हाला प्राईज वाईज दाखवण्याचा प्रयत्न करते।
की तुम्हाला इथे आल्यावर काय काय मिळेल. तर खूप अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नॉर्मल आपल्या किराण्याच्या दुकानात मिळत नाहीत. तर हा आहे खपली ता गहू की जो खूप कमी ठिकाणी आपल्याला मिळतो. हे तांदूळचे प्रकार आहेत, तांदळाचे वेगळे वेगळे प्रकार आहेत जे की आपल्याला आपल्या रेग्युलर किराण्याच्या दुकानात बिलकुल मिळणार नाही आहेत, खूप शोधायला लागतं. हा रेड राईस तर मी केवढा शोधला आणि नंतर मला मिळाला होता. तर इथे तुम्हाला हा रेड राईसही मिळेल. इथेही तुम्ही बघू शकता हे सर्व जे धान्य आहेत ते टिकवण्यासाठी त्यांनी इथे सुद्धा लिंबाच्या पाल्याचा वापर केलेला आहे. तुम्ही बघा इथे अनपॉलिश इंद्रायणी राईस आहे, पॉलिशवाला इंद्रायणी राईस आहे, असे वेगळे वेगळे प्रकार तुम्हाला बघायला मिळत आहेत. तांदूळचे जे प्रकार मी इथे बघतीये ना, लिटरली हे खरंच आपल्याला सर्व आपल्या जवळ मिळत नाहीत बघायला. सो तुम्ही बघून घ्या. त्यानंतर इकडे हे मूग, त्यानंतर चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, अशा वेगळ्या वेगळ्या डाळी आहेत. त्यानंतर अगेन इथे हे आहे खिचडी मिक्स विच इज व्हेरी गुड. आपल्याला मिक्स करून घ्यायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर इथे आहेत ओट्स. ओट्स आजकाल खूप लोक खातात. त्यानंतर आहेत कॉर्नफ्लेक्स, इथे व्हीट फ्लेक्स, इथे आहेत वेगळ्या वेगळ्या पावडर जसं की जामुन पावडर, इंडिगो पावडर, अलोवेरा पावडर, ह्या आपल्याला खूप शोधायला लागतात ज्या इथे आपल्याला इझिली अवेलेबल होत आहेत. नीम पावडर, ऑरेंज पावडर, अशा अनेक प्रकारच्या पावडरी इथे आहेत. त्याचप्रमाणे आता तुम्हाला इथे गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी या गोष्टी मिळणार आहेत ज्या की फुल्ली ऑर्गनाइज ऑर्गॅनिक आहेत. हे रागी फ्लेक्स आहेत. रागी फ्लेक्स खरंच खूप रेअर मिळतात, आपल्या इथे खूप ठिकाणी मिळत नाहीत. जवार फ्लेक्स आहेत. हे आहे बाजरी फ्लेक्स, रेड राईस फ्लेक्स, ऑल टाइप्स ऑफ फ्लेक्स मी तर म्हणेल इथे आहेत. आणि हा एक जो मी दाखवती आत्ता तुम्हाला, हे मिलेट्स आहेत. ह्याच्याबद्दल खरंच अवेअरनेसची गरज आहे. मिलेट्स हे म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला मी सांगते की हे आत्ता परत मार्केटमध्ये भेटायला लागलेले आहेत की जे आपल्याला रेग्युलर तुम्ही जर तुमच्या किराण्याच्या दुकानामध्ये गेले तर तुम्हाला हे मिलेट्स हा प्रकार मिळणार नाही आहेत. तर हे जे धान्य आहे हे आपलं भारतीय धान्य आहे, हे काही कुठून बाहेरून आलेलं नाही आहे. तर इथे त्यांचे पीठही मिळेल तुम्हाला. फॉक्सटेल मिलेट्स, फॉक्सटेल नूडल्स, अशा रागी नूडल्स असे प्रकारही मिळतील. तर स्पेशली मी तुम्हाला मिलेट्सबद्दल सांगत होते की मिलेट्स आजकाल खरंच खायला खूप खाणं गरजेचं आहे, कारण आजकाल आपल्या भारतामध्ये खूप डायबेटिक लोकांची संख्या वाढायला लागलेली आहे. त्यांच्यासाठी स्पेशली हे खूप हेल्दी आहेत. तर गहू खाण्यापेक्षा मिलेट्स खाणं कधी पण चांगलं आहे. तर तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला मिलेट्सच्या खूप रेसिपीज बघायला मिळतील. मिलेट्स खाणं खूप हेल्दी आहे. आपले पूर्वज ॲक्च्युली मिलेट्सच खात होते. आणि हा गहू आपल्याला इंग्रजांनी आणून दिलेला आहे की जो खरंचच आपल्या हेल्थसाठी बिलकुल चांगला नाही आहे. तर हळूहळू आपण ह्या मिलेट्सवरती शिफ्ट होणं खूप गरजेचं झालेलं आहे आजकाल. तर तुम्हाला इथे ते मिलेट्सही मिळतील. अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी इथे आहेत.
मी ऑलमोस्ट सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते, तरी पण काय राहिलं असेल तर तुम्ही इथे भेट दिली ना तर तुम्हाला इथे आरामात सर्व गोष्टी बघायला मिळतील. सो फ्रेंड्स, तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या. हे शॉप मला खूप आवडलेलं आहे. ॲक्च्युली जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी हे स्पेशल म्हणायला लागेल की आपल्या एरियामध्ये, स्पेशली पिंपरी चिंचवड एरियामध्ये, या टाईपचं शॉप आपल्याकडे नाही आहे की जिथे तुम्हाला फुल्ली ऑर्गनाइज सर्व धान्य मिळेल. कडधान्य आहेत, सर्व प्रकारच्या डाळी आहेत, तांदूळ आहेत, की जे तांदूळ आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत अशा प्रकारचे तांदूळ इथे आहेत. स्पेशली इथे मिलेट्स तुम्हाला मिळतील. मिलेट्स जर खायचे म्हटले तर आपल्याला खूप शोधायला लागतं, किंवा दुसरं ऑप्शन म्हणजे ऑनलाईन. तर ऑनलाईनपेक्षा तुम्ही इथे येऊन तुम्हाला पाहिजे ते मिलेट्स घेऊ शकता. त्याचप्रमाणे त्याचं पीठही इथे मिळतं. सो हे एक खूप छान ऑप्शन आहे. तर तुम्ही इथे नक्की एकदा भेट द्या आणि तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे नाहीत त्या इथून नक्की घेऊन जा. थँक्यू फ्रेंड्स. सो फ्रेंड्स, जे लोक या एरियापासून लांब राहतात त्यांच्यासाठी ऑनलाईन फॅसिलिटीसुद्धा इथे आहे. यांचं ॲप आहे जे तुम्ही डाउनलोड करून त्याच्यावरनंसुद्धा तुम्हाला मी दाखवलेल्या ज्या गोष्टी काही तुम्हाला हव्या असतील तर त्या तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. सो ऑनलाईन फॅसिलिटीसुद्धा तुम्हाला आहे की तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही ऑनलाईन या सर्व गोष्टी मागवू शकता. मी सर्व डिटेल्स देते, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स टाकणारच आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला मी सर्व डिटेल्स दाखवण्याचा प्रयत्न करते. सो तुम्ही ऑनलाईन शॉपिंगसुद्धा करू शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नेहमीप्रमाणे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अँड वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच टू ऑल माय सबस्क्रायबर अँड व्ह्यूअर्स, की तुम्ही एवढा छान प्रतिसाद देताय त्याबद्दल थँक्यू वन्स अगेन. बाय.